काय नेमकी चर्चा झाली परवा महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याचं नियोजन आहे आणि म्हणून त्या कशा प्रकारे जास्तीत जास्त नागरिक म्हणजे नाशिक लोकसभा असेल किंवा दिंडोरी लोकसभा असेल जास्तीत जास्त नागरिक त्या ठिकाणी कसे सहभागी होतील यासाठीची चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्हाला देखील निश्चित खात्री आहे का खूप साधारण 15 ते 20 हजार 20 ते 25 हजाराच्या दरम्यान या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी लोक सहभागी होते. उमेदवारीसाठी काय केलं सुंदर नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बैठका घेण्यात आला, आपली भेट झालेली आहे. उमेदवारीच्या संदर्भात असं कुठलंही ठोस उत्तर या ठिकाणी मिळत नाहीये. तुम्हाला देखील आता या सगळ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना फेस करावं लागतंय. नाही, मला असं वाटतं का महायुतीचा निर्णय महायुतीचे सर्वच राज्यातील ज्येष्ठ नेते या ठिकाणी एकत्रित बसून घेत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे, 3 तारीख हे शेवटची अर्ज भरण्याची आहे आणि जागा मला असं वाटतं का 4-5 जागेंवरती तिढा आहे आणि लवकरच तो आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित सुटून सर्वच जागा, आज मुंबईची जागा जागेचा निर्णय झाला, मुंबईच्या दोन्ही जागेंचा निर्णय झाला, आता ठाणा नाशिक आणि पालघर मला असं वाटतं का 3 जागेंचा निर्णय आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित या ठिकाणी होईल. पण एक महत्वाची बाब आहे की आपण गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भामध्ये काम करताय, मात्र अशा पद्धतीचा विलंब आणि एकूणच जर परिस्थिती बघितली तर मोठी अडचण तुमची देखील झालेली आहे. पुढे उमेदवार ठरत नाहीये या सगळ्या काळामध्ये मोठा प्रश्न या निमित्तानं महायुती समोर निर्माण झालाय. मला असं वाटतं का महायुतीचा प्रचार हा गेले आपली एक तर निवडणूक एक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि त्यानंतर महायुतीचा मला असं वाटतं का प्रचार घरोघरी पोहोचलेला आहे आणि म्हणून उमेदवार कोण त्यापेक्षा मोदी साहेबच महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित जनता त्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करेल असा आपल्याला विश्वास आहे. आता या सगळ्या काळामध्ये 3 पक्षांचा तिढा होता, मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा निर्माण झालाय, तो म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे ही जागेचा तिढा असं बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपने या जागेच्या संदर्भामध्ये दावा सोडला. मला असं वाटतं का या विषयासंदर्भामध्ये नुकतंच आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलंय की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार नाशिक लोकसभा लढेल.